जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। गावची ग्रामपंचायत तुमचे 7 पैकी 4 लोक तुमच्या त्याच्या कोथळीतले, त्या मुक्तेनगरचा नगराध्यक्ष तुमचा होत नाही, काय गोष्टी करताय? फक्त मी न केलं, हे धरण मी न केलं, दुरुस्ता मी न केला, हे मी म्हटलं, हे झाड मी न लावलं, अरे मी न काय करायला, बोधवडले महिना महिन्यावर पहिले पाणी भेटते आपल्या मात्र सगळे बोंब पडत नाही, पण मीनं धरणं बांधले म्हणे इकडे, मग तिकडे का नाही केलं, तिकडे का नाही केलं? त्या बोधवडची अवस्था बघा काय, 12 मध्ये तू 12 वेळा पाणी जातो फक्त इथे, इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मध्ये सगळ्यात बरा जाऊन मग काय परिस्थिती आहे म्हणतात, आणि तुम्ही इकडे काय सांगताय? आता मी इकडे येतो ते भाषण करेन, अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहता इकडे येऊन, मुक्कामीच राहा, असं नाही हो, आमच्याकडे दूध संगवता म्हणजे मयामुळे, बँक होती म्हणजे मयामुळे, अरे म्हटलं पार्टीमुळे आम्ही मदत केली, आम्ही सोबत आहे, नाही नाही फक्त मी, फक्त मी, आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलं मी, काही नाही, मग चॉईस घेऊन तिकडे मुक्तनगरला पाठवलं, आमच्या मधला मैदी फोडून गेल्या लागेल, चॉईस मतातच पडल्या, काही ते राहिलं बँकेमध्ये, काही नाही विधानसभेला आमच्या रोडी ते पडल्या, काय राहिलं? त्याच्यामुळे ज्याचा अहम चढतो ना, गर्व चढतो ना, की माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी, कसं होतं गर्वहरण, त्याबद्दल त्या ठिकाणी बघितलेलं आहे, आणि म्हणून इथे पासपोर्ट गप्पा करू नका, हा जामनेरचा लोक आहे, तिकडे तुमची दाळ शिजत नाही, इथे काय दाळ शिजत आहे, इकडचं पाणीच वेगळं आहे, आणि तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी, तुम्ही काय कामं केले, मी काय कामं केले, माझ्या मतदार संघात काय, तुझ्या मतदार संघात काय, राज्यात तू काय केलं मंत्री असताना, मी काय केलं, तुमचे कारनामे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, जेलमध्ये जावं लागलं बिचारा विनाकारण, त्याचं जावं 2 वर्ष 8 वर्ष जेलमध्ये जाऊन बसला, काय काय केलं आपण, आमचं काय सांगताय, आमच्या रोलला काहीच नाही आहे, पण त्या फर्दापूरला काय झालं, तिकडे काय झालं, 1996 म्हणजे 32 वर्षापूर्वी काय झालं, फ्री मारत होता, दारूच्या बाटल्या घेऊन गेला, खोकत्याच्या गाडीत होतं, पेन होता, खंबा आजार होता, बाई नाचत होती, अरे तुम्ही मला तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये दारू पिताना पाहिलं, पण आता विश्वास तरी बसेल पण झालं किती दारू पितो म्हणून, मला कळत नाही, मग त्यांनाही माहित आहे, त्याच्याबरोबर मी 25 वर्ष राहिलेलो आहे, 100 म्हटलं अशी चाटून तपाय म्हणलं, हे चाटा तुम्हीच चाटा म्हटलं, म्हणलं पटेल काही गोष्ट खोटं का बोलता, आणि प्रत्येक वेळेला आलं तर कित्येच आलं गेलं, कित्येच आलं गेलं, कित्येच काय बोलतोय पण फालतू सारखं, अहो मर्दा सारखं बोला ना काही, काय पांचट सारखं बोलताय, किती खालच्या थराला जाऊन आपण बोलतोय, किती अश्लील बोलतोय, महिला बघतायत टी व्ही, बायका बघतायत, करोडो लोक बघतायत, आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्को टेस्टर, चाल नार्को टेस्ट म्हणजे माहिती का तुम्हाला, ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की 5 मिनिटं माणूस जे खरं तेच बोलतो, खोटं बोलणारच नाही, आणि बरं त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा फर्दापूरचं खरं का खोटं आहे, विचारा बरं त्याला म्हटलं, तर खोटं बोलणारच नाही माणूस, आणि म्हटलं मला बी द्या, मला बी विचारला फर्दापुढे काय झालं म्हणून, मला बी विचारा त्याला नका विचारू, मला बी विचारा, ऐका तयार, मग आपल्या सीडी मग याला विचारा सीडी एकट्याकडे कोणती म्हणून, सॉरी माझ्या मोबाईलमध्ये होती म्हणजे गायब झाली, म्हणून कशी गायब झाली, अरे म्हटलं बाबा तू याद होतं ते असेल तू देव पूजा देवाला ठेवू लागलं, पण तू रोज पूजा करता घट्टी आलो झालो, काय बोलतोय आपण, काय करतोय, आपलं वय काय, आपली सोय काय, पण रोज तेच बोलायचं, अश्लील बोलायचं।